नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रमिला, आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रात्रीच्या जेवणासाठी एक वाटी उडदाच्या डाळीपासून 5 ते 6 जणांना पुरेल इतकी रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी तुम्ही भात, भाकरी, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकाल. एक्स्ट्राचं वरण किंवा भाजी आपल्याला करायची इथे काहीच गरज लागणार नाही आहे. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी आवडली तर लाईकसुद्धा जरूर करा. आपल्याला आता ही उडदाची डाळ कुकरमध्ये चांगली शिजून घ्यायची आहे. मी येथे एक वाटी काळ्या सालीची उडदाची डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडीशी चण्याची डाळ मिक्स केली आहे. डाळ जास्त काळ टिकवण्यासाठी याला खूप पावडर लावलेली असते, ती आपण स्वच्छ धुणे फार गरजेचं आहे. म्हणून आपण डाळ 4 ते 5 वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि ही डाळ आपण आता ही कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणजे कसं ती पटकन शिजली जाते. डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. डाळ शिजण्यासाठी 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि अगदी चमचाभर यामध्ये तेल घातलं आहे. डाळ शिजताना आपण जर तेल घातलं तर डाळ आपली चांगली मऊसूत शिजते. ही डाळ शिजण्यासाठी आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर आपला झाला आहे, आपण साईडला ठेवूया. आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे, तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा मी थोडासा वरवंट्याने ठेचून घेतला आहे, म्हणजे तो आतमध्ये चांगला भाजला जातो. कांदा भाजण्यासाठी मी गॅसवरती जाळी ठेवली आहे आणि त्या जाळीवर कांदा चांगला भाजून घेते आहे. कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपला कुकरही थंड झाला आहे. कुकरचं झाकण खोलून आपण डाळ शिजली आहे की नाही ते पाहूया. डाळ चांगली शिजली आहे तरीसुद्धा आपण ती चमच्याने चांगली घोटून घेऊया, म्हणजे कशी ती एकजीव होईल. उडदाच्या डाळीची ही रेसिपी अगदी झटपट तयार होते, आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. तुम्हाला काहीतरी वेगळं खायची जर इच्छा झाली तर ह्या उडदाच्या डाळीपासूनची रेसिपी तुम्ही जरूर एकदा करून बघा. चण्याची डाळसुद्धा यामध्ये चांगली शिजली आहे. डाळ आपली घोटून झाली आहे. आता आपण यासाठी जो लागणारा मसाला आहे तो काढून घेऊया. तर यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे. ओल्या खोबऱ्याचे 2 तुकडे घेतले आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या खूप तिखट आहेत. आणि जो भाजून ठेवलेला कांदा होता आपण मगाशी तो यामध्ये घेतला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर. सुरुवातीला आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आपण बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया. जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. मिरचीचं प्रमाण तुम्ही जेवढं तिखट खाणार त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. पण आपण इथे उडदाची आमटी बनवणार आहोत, तर ती झणझणीत असेल तरच खूप छान लागते चवीला. म्हणून मी इथे जास्त मिरच्या वापरल्या आहेत. कांद्याचं वरचं काळं साल काढून नंतर कांदा आपण यामध्ये घालून घेऊया. या मिक्सरच्या भांड्यामध्ये ताटामध्ये सगळं काढलेलं साहित्य मी घालून घेतलं आहे आणि थोडं पाणी घालून हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मसाला ज्या पद्धतीने आपण वाटतो त्याच पद्धतीने इथे वाटण आपलं तयार करून घ्यायचं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. गॅसवरती कढई ठेवली गरम करायला. त्यामध्ये 2 पळी मी तेल घालून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडली नंतर यामध्ये 1/2 चमचा जिरी घातली आहे. जिरी पण चांगली फुलल्यानंतर यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता चांगला असा तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडासा लसूण ठेचून घातला आहे. कढीपत्ता आणि लसणाची फोडणी अशी खमंग होऊन द्यायची, म्हणजे आपल्या आमटीला छान अशी चव लागते. 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया. लसणाचा थोडासा रंग बदली झाल्यानंतर यामध्ये आपण 1/2 चमचा हळद पावडर घालून घेऊया. नंतर यामध्ये आपण वाटलेलं वाटण सगळं घालून घेऊया. वाटण घालताना आपण गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची, नाहीतर काय होतं अंगावरती हे शिंतोडे आपल्या उडतात. स्लो गॅसवरती आपण हा मसाला या तेलामध्ये चांगला 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचा. आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊया. येथे आपण फक्त एकच वाटी डाळ घेतली आहे, तरीसुद्धा जी आमटी तयार होणार आहे
ती 5 ते 6 जणांना अगदी पोटभर पुरेल इतकी तयार होणार आहे। म्हणून आमटी बनवताना तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं असतील त्यानुसार डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे। डाळ सगळी घालून झाल्यानंतर ही चांगली परतून घ्यायची। आता या डाळीमध्ये आपण पाणी घालणार आहोत, तर येथे मी पाणी थोडंसं गरम केलं आहे। गरम पाणी जर घातलं तर आपल्या आमटीला छान असा स्वाद येतो। मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा हिसळून आपण यामध्ये घालून घेऊया। म्हणजे कसं, आपला मसालासुद्धा वाया जाणार नाही आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट आमटी हवी असेल तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करायचं। आता इथे मी भाकरीबरोबर आणि भातावर आमटी खाणार आहे म्हणून थोडीशी पातळच ठेवली आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि एक उकळी येऊन द्यायची चांगली। आपली डाळ ऑलरेडी शिजली आहे त्यामुळे आपल्याला येथे डाळ शिजवण्याची काहीच गरज नाही आहे, फक्त एक उकळी येऊन द्यायची आणि आपली आमटी तयार होते। या आमटीला मस्तपैकी खळखळून अशी उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर गॅस आपण बंद केला आहे। सुरुवातीला यावरती थोडासा फेस दिसतो पण आपली आमटी थंड झाल्यानंतर हा फेस सगळा निघून जातो। छान मस्तपैकी आपली ही गरम गरम उडदाची आमटी तयार झाली आहे। सर्व करताना गरम गरम ज्वारीची भाकरी आणि सोबतीला कांदा, आलं ना तोंडाला पाणी। मग तोंडाला पाणी येणारी ही उडदाच्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? या पद्धतीने तुम्ही जर उडदाची आमटी कधी केली नसेल तर एकदा जरूर करून बघा। आपण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।